अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती आमदार गिरीश महाजन यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पक्षाच्या वतीने साजरी करण्यात आली। जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तर या प्रसंगी तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील यांच्यासह इतरही पदाधिकारी उपस्थित होते। एकात्म मानववाद व अंत्योदयाच्या संकल्पनेत ज्यांनी मांडली त्या स्वर्गीय पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त पंडित दीनदयाल उपाध्यायांना आम्ही सगळे विनम्र अभिवादन करतो। आज जामनेर नगरीच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम इथे संपन्न झालेला आहे। संपूर्ण जामनेर मतदार संघात माजी मंत्री आमदार गिरीशभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात प्रत्येक बूथवर आज प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम हा आयोजित करण्यात आलेला आहे। 324 ठिकाणी आज संपूर्ण मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक हे त्यांच्या त्यांच्या प्रभागात, त्यांच्या त्यांच्या मतदारसंघात अशा प्रतिमापूजनाचा कार्यक्रम आज करता आहेत। ज्या अंत्योदयाची संकल्पना पंडित दीनदयालजींनी मांडली, त्यांच्या जनसंघापासूनची पायाभरणी पंडित दीनदयाल उपाध्यायांनी केली। ज्या जनसंघातून भारतीय जनता पार्टीची आज घोडदौड आपण पाहतोय, भारतीय जनता पार्टीची निर्मिती झाली आणि देशात नव्हे तर संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकाचा पक्ष जर आज कोणता असेल तर तो आज भारतीय जनता पार्टी आहे। आणि तो पक्ष पंडित दीनदयालजींच्या संस्कारावर आज सुरू आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त मी पुनश्च एकदा त्यांना अभिवादन करतो। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।